नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपल्या ई स्टडी सर्कलवर आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करत आहे नवीन जॉब नवीन नोकरी आली म्हणजे त्याचं नोटिफिकेशन आपण उपलब्ध करत असतो तर मित्रांनो आजचं जे रिक्रुटमेंट निघालेली आहे आय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरती होत आहे अटेंडंट या पदासाठी आठशे एक्क्याचाळीस इतक्या जागा संपूर्ण भारतामध्ये निघालेल्या आहेत जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही ऑनलाईन याला अर्ज करू शकता चोवीस फेब्रुवारीपासून तर पंधरा मार्चपर्यंत याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता समोर वयोमर्यादा वेतन किती आहे कुठल्या कुठल्या पोझिशन्स आहे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याच्यामध्ये बघा मुंबईमध्ये दोनशे दोन जागा आहे तर नागपूरमध्ये पंचावन्न जागा आहे सोबतच डब्ल्यू डी आणि एक्स सर, वन सॉर्विसमॅन सुद्धा याच्यामध्ये वॅकन्सीज आहे मुंबईमध्ये चाळीस आहे तर नागपूरमध्ये अकरा आहे टोटल भारतामध्ये आठशे एक्केचाळीस जागा आहे अजून एकशे अडुसठ जागा ज्या आहे डब्ल्यू डी आणि एक्स सर्व्हिसमॅनचे याच्यामध्ये आहेत त्याच्यानंतर मित्रांनो आपण समोर ओढूया याच्यामध्ये समोर वयमर्यादा हो किती आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊया तर याच्यामध्ये बघा डब्ल्यू डी जी आहे म्हणजेच दिव्यांग जे आहे याच्यामध्ये ब्लाइंड बी लो विजन अप्लाय करू शकतात डीफ डी दी, आणि पार्शियली डी ते सुद्धा अप्लाय करू शकतात औटी हे सुद्धा आणि मल्टिपल डिसेबिलिटी लोकोमोटर डिसेबिलिटी हे सर्व याच्यामध्ये दिलेलं आहे तुम्ही एकदा बघून घ्या त्यानंतर मित्रांनो समोर ओळूया समोर काय दिलेलं आहे याच्यामध्ये वयाची मर्यादा दिलेली आहे तुमचं वय पाहिजे अठरा ते पंचवीस जर तुम्ही खुल्यामध्ये आहे तर एस सी एस टी मध्ये जर तुम्ही असेल तर वय पाहिजे तुमचं तीस वर्ष मॅक्झिमम ओबीसी मध्ये आहे तर मॅक्झिमम तुमचं अठ्ठावीस वर्ष पीडब्ल्यूडी जे आहे त्यांना दहा वर्ष जनरलला सूट तेरा वर्षीसी ला आणि पंधरा वर्ष एस सी एस टीला तर एक सर्व्हिसमॅन यांना वयास आहे पन्नास वर्षापर्यंत म्हटलेला आहे डायव्हर्स यांना सुद्धा दहा वर्षाची सूट आहे त्यानंतर क्वालिफिकेशन काय म्हटलेलं आहे तर दहावी उत्तीर्ण मागितलेलं आहे फक्त दहावीवरच ह्या वॅकन्सीज आहे परीक्षेची स्कीम दिलेली आहे रिजनिंग बुद्धिमत्ता तीस प्रश्न तिस गुण इंग्लिश तीस प्रश्न तीस गुण जनरल अवेअरनेस तीस प्रश्न तीस गुण आणि अंकगणित तीस प्रश्न तीस गुण असे एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्क्स असणार आहे नव्वद मिनटं म्हणजे दीड तासाचा वेळ तुम्हाला मिळणार आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे काय तर हो वन बाय फोर इतकी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे ॲड्रेसेस दिले डिफरंट डिफरंट आय 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 चे आयचे इथं तुम्ही टेस्ट सेंटर बघू शकता मी तुम्हाला लास्टला दाखवून देतो टेस्ट सेंटर पे स्केल किती मिळणार आहे तर दहा हजार चारशे नव्वद पर मंथ असं आहे स्टार्टिंग बेसिक पे दिलेला आहे हा दहा हजार चारशे नव्वद आणि बाकीचे इतर अलाउन्सेस पळकळून तुम्हाला अप्रॉक्सिमेटली पहिला पगार सव्वीस हजार पाचशे आठ रुपये इतका पहिला पेमेंट तुम्हाला मिळणार आहे याच्यामध्ये हाऊ टू अप्लाय तर ऑनलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे इथे क्लिक करून तुम्ही इन्स्ट्रक्शन्स बघू शकता डिस्क्रिप्शनला मी तुम्हाला जाहिरातीची लिंक शेअर केलेली आहे अप्लिकेशन फी किती आहे महत्त्वाचं म्हणजे पन्नास रुपये इतकी फी आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी तर बाकीचे जे उमेदवार आहे ओबीसी डब्ल्यू एस जनरल कॅन्डिडेट यांना इंटिमेशन चार्जेस आणि टेस्ट फी असं पकडून टोटल चारशे पन्नास रुपये यांना पे करायचे ऑनलाईन जर तुम्ही एज लिमिटमध्ये असाल आणि तुमची परीक्षेची तयारी सुरू असेल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता दहावीवरच हे पद आहे मित्रांनो तर अशा टाईपची ही जाहिरात आहे अप्लाय कसं करायचं तर चोवीसपासून तर पंधरापर्यंत इथं पूर्ण प्रोसिजर दिलेली आहे फोटो वगैरे सर्व अपलोड करायचे आता आपण एक्झाम सेंटर बघून घेऊया तर इथे क्लिक केल्यानंतर टेस्ट सेंटर आपल्याला दिसून जातात आपण महाराष्ट्रातले बघूया याच्यामध्ये तर बघा नागपूर सेंटर आहे अमरावती नागपूर आणि चंद्रपूर आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई मुंबई नवी मुंबई ठाणे औरंगाबाद धुळे जळगाव और कोल्हापूर लातूर नांदेड नाशिक पुणे रत्नागिरी आणि सातारा हे होणार आहे विदर्भमध्ये जे आहे अमरावती नागपूर आणि चंद्रपूर हे याच्यामध्ये आहेत सेंटर तरी मित्रांनो एक चांगला गव्हर्मेंट जॉब आहे जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही याला अप्लाय करू शकता मी डिस्क्रिप्शनला लिंकसुद्धा शेअर केलेली आहे काही अडचण असेल काही प्रश्न विचार असेल तर कमेंट करून तुम्ही विचारू शकता धन्यवाद जय हिंद जय